श्रीराम, लक्ष्मण, सीता अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये येतात. त्यांचा आश्रम म्हणजे दुःखितांचं विश्रांती स्थान होतं. तिघांनीही त्यांना वंदन करून पत्नी अनसुया आणि अत्रींनी स्वागत करून आपल्या आश्रमामध्ये नेलं. अत्री ऋषी अनसुया तुमची पुरातन माता आहे असं सांगतात. तिघे तिलाही वंदन करतात. सीतेला पाहून अनुसयाला सुख आणि आनंद होऊन तिला दृढ आलिंगन दिलं. हे सीते, तू धन्य आहेस. पतिनिष्ठ पतिव्रता असून पतीच्या व्रताला अनुलक्षून तू श्रीरामाबरोबर वनाभिगमन केलंस. सीतेचं हृदगत जाणून अतिशय आनंदानं पतिव्रतेचं व्रत सीतेला दिलं. अनसूयेनं पतिव्रतेचं व्रत देऊन दिव्य वस्त्रे उटीयुक्त दिली. दिव्य चंदन, दिव्य सुमनांच्या माळा वापरण्यानं मलिन होणारी वस्त्रांची दीप्ती अशी की चंद्रसूर्याची प्रभाही कमी पडावी. अनसूयेची ख्याती अशी आहे की तिच्या पतीसामर्थ्यानं पतिव्रतेला सामर्थ्य येते. तिचा हात लागताच तिन्ही देव बाळ झाली. दिव्य सुमनांच्या माळा कधीच सुकत नव्हत्या आणि चंदनाच्या उटीनं सुगंधित पण कधी जात नव्हते. अनसुया महापतिव्रता आणि तपस्विनींमध्ये अतिवृद्ध होती. श्रीरामांच्या हातून रावण वधाचं कार्य व्हावं म्हणून अनसुयेने सीता अनुग्रहिली. राम, लक्ष्मण, सीतेला पाहून अत्री ऋषींना आनंद झाला. ते श्रीरामाला पूर्वापार पूर्वकथा सांगतात की अनसुया महापतिव्रता वृद्ध तपस्विनी असून पतीधर्माला अनुलक्षून वर्तन होतं. तिच्या माथ्याला जणू काही चंद्रकिरणांसारखी शोभा होती. गिरिकंदरातून बाहेर न जाता 10,000 वर्ष हिनं तप केलं आहे. कोणाचाही हेवादेवा हिच्यामध्ये नाही आणि हिचं नाव अनसूया आहे. काम क्रोध ज्यांनी जिंकले आहेत तोच खरा महातपस्वी. तेच खरे दुर्लभ तप. अशी ही पत्नी म्हणून माझ्या घरी आली. 10,000 वर्षामध्ये एकदाही तिनं पतिवचनाचा भंग केलेला नाही. एकदा सतत 10 वर्षे पाऊस पडला नाही. सर्व सृष्टीमध्ये दुर्भिक्ष पडलं. पृथ्वीवरती गवतसुद्धा उगवत नव्हतं. तिथं अन्नाची काय अवस्था? त्या काळी फळमुळं युक्त भोगन देऊन द्विज ऋषी पशु पक्ष्यांना वाचवलं. हिच्या अगाध सामर्थ्याची अतर्क्य कळा देवांना सुद्धा अतर्क्य वाटत होती. अवर्षणामध्ये तृप्ती भोजन द्यावं हे तिचं व्रत पाहून एकदा ब्रह्मा विष्णू महेश परीक्षा घेण्याकरता आले आणि तू नग्न होऊन आम्हाला इच्छा भोजन दे म्हणून सांगू लागले. हिच्या मनामध्ये शंका न येता आनंदाने हो म्हणाली आणि स्वानंद स्थितीमध्ये कशी राहिली ते रघुनाथा तू ऐक. माझे चरणतीर्थ घेऊन तिनं ब्रह्मा विष्णू महेशावरती अभिसिंचन केलं. त्याबरोबर ते तिघेजण 6 महिन्यांची लहान बालकं झाली. तिने पायावरती घेऊन नाऊ घातलं. तिघांना स्तनपान दिलं. पाळण्यामध्ये झोके देऊन झोपवलं. लक्ष्मी, सावित्री आणि पार्वतीनं हिचे निर्वाध सामर्थ्य वर्णन केलं होतं. म्हणून हिची परीक्षा पाहण्याकरता म्हणून तिन्ही देव आले आणि स्वतः बाळे होऊन अज्ञानी राहिले. लक्ष्मी, सावित्री आणि पार्वतीचे पती अनसूयेच्या हाती अडकले आणि त्यांचे काही हिच्या पुढे चाले ना तेव्हा त्यांनी अनसूयेला लोटांगण घालून आमच्या पतींना निर्मुक्त कर म्हणून विनवू लागले. अगदी काकुळतीला आल्यावर तिनं आपल्या पतीला हे कृपामूर्ती ऋषीवर्या यांच्या पतीची निर्मुक्ती सांगावी अशा तऱ्हेनं माझी आज्ञा घेऊन तिघांचं अज्ञान नाहीसं करून सुखरूपपणानं सावध केलं. तिघांनीही अनुक्रमे स्तवन केलं. हे श्रीरामा, अशी ही तुमची आदिमाता अनसूया आहे. तिच्या चरणी तुम्ही माथा ठेवलात. तुम्ही निश्चिंतपणाने वनवासामध्ये निर्भय राहाल. तुम्हाला अपयश कधीही येणार नाही. तिघेही 3 रात्र राहून फळेमुळे अति आदराने सेवन करून अत्री ऋषींची आज्ञा घेऊन दंडकारण्यामध्ये जाण्यासाठी पुढे निघाले. कधी 3 कधी 5 7 दिवस एका ठिकाणी मुक्काम करत पुढे जात असता अत्यंत घनदाट असं जंगल लागलं. त्यामध्ये अनेक श्वापदं होती.
राम, लक्ष्मण, सीता या क्रमानं चालले असता एके दिवशी विराध नावाच्या राक्षसानं सीतेचं हरण करून तू माझी पत्नी हो आणि मी तुला सर्व प्रकारचे अलंकार इत्यादी सर्व काही देईन. परंतु सीतेनं त्यांना दाद दिली नाही. सतत राम नामस्मरण करताना अनुसयेनं अनुग्रहिल्या असल्यानं आपल्याला कोणतंही भय नाही याची खात्री होती. तिच्या रामनामस्मरणानं राक्षस भयकंपित झाला. लक्ष्मणही सीता दिसली नाही म्हणून सर्व रान साफ केलं, तर पुढे सीता अत्यंत क्रूर पर्वता एवढा मोठा श्वापदाना मारूनही खांद्यावर लोंबत आहेत आरक्त नेत्र असा एक राक्षस दिसला. विराधाने श्रीराम लक्ष्मणाला पाहिल्यावर हे कोण आहेत म्हणून विचारलं, तेव्हा हे एक माझे पती आहेत आणि एक धीर आहेत म्हणून सांगितलं. विराध, राम लक्ष्मणाला तुमच्याबरोबर ही सुंदर स्त्री आता माझी पत्नी झाली आहे आणि मी तुम्हा दोघांना मारत नाही, म्हणून परत जा. तापसीपणा करून धनुष्यबाण चालवू लागलात तर मी तुम्हाला मारून टाकेन. तुम्ही कोणाचे कोण आहात ते मला सांगा. तेव्हा श्रीराम त्याला सांगू लागले, जे धनुष्य रावण उचलू शकला नाही त्या धनुष्याचा भंग केला, सुबाहू, ताटिका, मारीचा वध केला तो मी श्रीराम आहे. ज्या परशुरामानं आपल्या पराक्रमाने 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली त्यालाही मी लाजवले, तो श्रीराम मी आहे. विख्यात सूरवंशातील काकुत्स्थ कुलातील दशरथाचा पुत्र मी श्रीराम आहे. सीता माझी पत्नी आणि लक्ष्मण माझा धाकटा बंधू आहे. आता तू कोण आहेस ते सांग. तेव्हा तो राक्षस म्हणाला, जगात माझा पिता आणि शतरदा माझी माता आणि मी विराध तुमचा घात करणारा आहे. मी त्याची ही त्याची दर्पोक्ती ऐकून लक्ष्मण अत्यंत क्षोभला आणि त्यानं त्याच्यावरती बाण सोडला. विराधाने लक्ष्मणाचा प्राण घेण्यासाठी गर्जना करत शूळ सोडला. ते पाहून श्रीरामानी मध्येच बाण सोडून विराधाला जर्जर करून त्याला झापड आली. तो आपले देहभान विसरून त्याला श्रीरामांच्या बाणानं आत्मबोध झाला. आपण स्वतः राक्षस धर्म युद्ध विसरून रामनामस्मरण करत प्राण सोडला आणि म्हणाला, धन्य आहे हा बाण ज्याने मला अंती सुखी केलं. मी अपवित्र राक्षस श्रीराम बाणाने पवित्र झालो. शापामुळे झालेली अधम राक्षस तनू भस्म होऊन जन्ममरण नाहीसे होऊन सुखी झालो. तेव्हा श्रीरामाने तुला कसला शाप दिला होता असं विचारलं. तेव्हा विराध त्याला शाप आणि उशापाची कथा सांगतो. सर्व देवांना धन पुरवणारा आणि कुबेराने एकदा गाण्यासाठी बोलवलं असता मी रंभेमध्ये आसक्त होऊन मद्यपान करून उन्मत्त झालो. तेव्हा कुबेराने मला तिथून बळानं नेऊन तू उन्मत्त राक्षस होऊन घोर वनामध्ये जाऊन पडशील असा शाप दिला. तेव्हा त्याला लोटांगण घालून उशापासाठी प्रार्थना केली. तेव्हा श्रीराम लक्ष्मण सीता वनात येतील, तू सीतेला चोरून नेशील, घोर युद्धामध्ये श्रीरामाच्या बाणाने तुला मरण येईल, तेव्हा तू शापमुक्त होऊन जन्ममरणातून सुटका होऊन सुखप्राप्ती होईल व पुन्हा गंधर्व प्राप्ती होईल, असं म्हणून श्रीरामाला विराधाने लोटांगण घातले आणि त्याला नेण्यासाठी एक दैदिप्यमान विमान आले. त्यात बसून जाताना येथून अर्धायोजन दूर गेल्यावर शरभंग ऋषींचे तपोवन आहे, तिथं आपण जावे आणि ते आपणाला वनवासाची गती स्थिती सांगतील आणि तुझ्यामुळे त्यांना मुक्ती मिळेल. इंद्र शरभंगांना सत्यलोकामध्ये नेण्यासाठी आला असताना विराधाचा वध करून श्रीराम दंडकारण्यमध्ये आले म्हणून तुला श्रीरामांना भेटण्यासाठी सत्यलोकही नाकारला. मला जसे सुखी केलेस तसे शरभंगालाही सुखी कर, असं म्हणून विमानामध्ये बसला आणि स्वतःच्या लोकांच्या मध्ये पोहोचला. असे श्री रामचरित्र पाहून सर्व सरोवरांच्या मनाला विस्मय वाटून त्यांचा जय जयकार केला. या ठिकाणी अरण्यकांडातला विराधवध नावाचा दुसरा अध्याय. राम, भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण बंधूबंधूंची भेट झालेली आहे आणि अयोध्येकडे निघालेले आहेत. भारद्वाजांच्या आश्रमामध्ये काही काळ थांबून त्यांनी सगळं वृत्तांत कथन केलेलं आहे. आता मातृवत्सल भरत श्रीरामांच्या पादुकांनी सुशोभित असं शिर घेऊन नंदीग्रामाच्या बाहेर रामपादुकांची स्थापना करून तापसी वेश धारण केला.
आपल्या माता आणि पत्नीला अयोध्येमध्ये सोडून सर्व राज्य उपभोगाचा त्याग करून श्रीराम जे जे व्रत वनामध्ये अनुसरत होते ते अनुसरू लागला. श्रीरामाप्रमाणेच फळं मुळं जळावरती निर्वाह करू लागला. राम पादुका हेच भजन पूजन निधिध्यास स्मरण आणि चिंतन होतं. रामपादुकांवरती निरंतर छत्र धरून कनकदंड घेऊन चौऱ्या ढाळीत असे. भरताच्या आज्ञेप्रमाणे शत्रुघ्नही आठही प्रहर राहून किंचितही आज्ञेचा भंग करीत नव्हता. भरत नंदीग्रामाच्या बाह्यप्रदेशामध्ये मुनिवेशामध्ये राहत असे. तिथं योगी दिगंबर संन्यासी तपोराशी ऋषीगण तिथे येऊन राहत असत. तसे जपी ध्यानी मुमुक्षू साधू सज्जन हेही येत होते. देशोदेशीचे प्रधान प्रजा श्रद्धाळू हात जोडून उभे राहत. भरताच्या मुखातून रामायण ऐकून त्यांना समाधान होई. भरताच्या नित्यसंगतीमध्ये अहोरात्र श्रवण स्मरण घडे. रामपादुका माथी घेऊन भरताचे राज्य झाले. त्यामुळं कुठंही अधर्मकथा किंवा अकर्म वासना नव्हती. सर्व प्रजा सत्यवादी आणि स्वधर्म कर्तव्यामध्ये नित्यरत होती. श्रीरामाची प्रजा श्रद्धाळू होती. त्यामुळं आपोआपच श्रीराम नामस्मरण कीर्तन आणि चिंतन अहर्निश झाले. भरताचं आचरण आणि कीर्ती ऐकून देशोदेशीचे राजे भेटायला येत आणि येताना रत्न धन गजांच्या भेटी देत. परंतु भरत अत्यंत निष्काम आणि सतत श्रीराम नामस्मरणामध्ये असल्यामुळं त्यांच्या भेटी सन्मानाने परत करून स्वतः त्यांचा गौरव करी. अशा तऱ्हेनं सापत्न मातेचे आणि पित्याचे अत्यंत प्रीतीने श्रीराम आणि भरतानं वचन पाळलं. सीता वनवासामध्ये रामाबरोबर चालली याचं दुःख न मानता तिच्या सहस वनवासामध्ये गेले. लक्ष्मणाच्या क्षोभोक्तींचा क्षोभ मानला नाही. भरताला आनंदाने परत अयोध्येला पाठवलं. मोह आणि दुःखाचं खंडन वनवास गोड केला. या ठिकाणी अयोध्याकांड संपलं. जनार्दनांना शरण जाऊन श्रीनाथ म्हणतात, रामायणाची कथा अगाध असून परमानंदानी परिपूर्ण आणि रसाळ आहे. दंडकारण्यातल्या रामाचा प्रवास राहणं हे पुढील कांडामध्ये आपण पाहू. या ठिकाणी अयोध्याकांडातला भरत अयोध्या गमन नंदीग्राम वासो नाम नावाचा 18 अध्याय समाप्त झाला आणि अयोध्याकांड पण संपूर्ण झालं आहे. अरण्यकांड श्री गणाधिपतये नमहा. श्रीरामनामाचा महिमा. श्रीराम म्हणजे आंब्याचा वृक्ष, वाल्मिकी म्हणजे त्याच्यावर बसलेला कोकीळ, नारद म्हणजे वसंत ऋतूमध्ये आलेले तेज, सरळ मधुराक्षसांचा स्वर म्हणजे मधुरा अक्षरांमध्ये मधुर असे श्रीराम नाम जे सुखाचे सार, की ज्यांनी हे चराचर सुखी केलं. सुखानी शंकरही डोलतो. नाम शुद्ध किंवा अशुद्ध कसंही घेतलं तरी जपणारा पावन होतो. हरिनाम हे जगद्वंद्य असून हरिनाम जपल्यानं परमानंद होतो. चोरटा वाल्मिकी उलटे नाम घेऊन सुद्धा तरला. राम नाम महापातक यांचाही उद्धार करते. वाल्मिकी कवी वनांचा राजा सिंह असून रामनामाचा सिंहनाद करून रानभर नवरस निर्माण केले. या नवरसांचा रसिक रघुकुल टिळक नवरंगडा आणि रामनामाचा एक एक श्लोक हा नवरसाला सुखकारिक होतो. हास्य आदी नवरसवृत्तींना श्रीरामनामामुळं सुख प्राप्त होतं. वाल्मिकी नामाच्या नामोक्तीमुळं कविकुळं पावन होतात. श्रीराम नाम बीज हे तोंड म्हणजे केवळ चामड्याचा तुकडा आणि जीभ म्हणजे चामरतीळ कवित्वाच्या काट्याने काटली जाते. श्रीराम कथेचे सतत नाविन्य आहे. पाताळामध्ये शेषसुद्धा वंदन करतो, शिवप्रेमाने पाहतो आणि या भूतलावर जगद्वंद्य झालेले आहे असे शतकोटी रामायण कोण आकळू शकेल. नाथ म्हणतात, ते सांगण्याला मी अत्यंत दुर्बल आहे. माझे गुरु जनार्दन माझ्याकडून वधवून घेत आहेत. भरत अयोध्येला परत गेल्यावर श्रीराम वनवासामध्ये असताना चित्रकूटवासीय ऋषींच्यामध्ये अत्यंत उद्विग्नतेनं कुजबूज ऐकू आली. श्रीरामाकडे बोट दाखवून कुंजवनामध्ये असल्याने श्रीरामानं साशंकतेनं त्यांना विचारलं
की भरत अयोध्येहून सैन्य घेऊन आला होता, त्याच्याकडून काही उपद्रव झाला का? लक्ष्मण काही अपमानकारक आपल्याशी बोलला का? किंवा सीतेकडून काही अधर्म झाला का? किंवा माझ्या हातून काही अधर्म झाला का? ही श्रीरामाची चिंता अतिवृद्ध अशा जाबाली ऋषींच्या लक्षात आली. ते तापसांमध्ये आणि अत्यंत नियमबद्ध असे नियमबद्ध म्हणून प्रसिद्ध होते. ते कृतांजलीयुक्त अत्यंत मधुर आवाजामध्ये श्रीरामांना सांगू लागले. श्रीरामाकडून जागृती, स्वप्न किंवा सुषुप्तीमध्येही दुश्चरित्र घडणार नाही. लक्ष्मणापासूनही अनुचित असं काहीही घडणार नाही. तुझ्या धर्मपत्नीपासूनही जागृती किंवा स्वप्नात अधर्म घडणार नाही. तुझ्या भक्तांपासूनही अकृत्य घडणार नाही. ऋषींची विनंती आहे, ज्या ठिकाणी तापसांची वस्ती आहे त्या ठिकाणी राक्षसांनी कंदन चालवलेलं आहे, त्यामुळे ते अत्यंत भयभीत झालेले आहेत. त्रिशिरा, खर आणि दूषण हे रावणाचे सख्खे बंधू 14,000 राक्षस सैन्य घेऊन त्या ठिकाणी बसवले आहेत. त्या राक्षसांच्या भीतीनं अत्यंत भयभीत होऊन तुझ्या आश्रमामध्ये आलेले आहेत आणि ही वार्ता सर्व ऋषींच्या वतीने मी तुला सांगत आहे. आजच अशी नवी वार्ता आली आहे की सर्व राक्षसांनी खराला सांगितले आहे की सर्व ऋषी राम लक्ष्मणाबरोबर राहत आहेत. रातोरात तिघेही बंधू चित्रकूट पर्वतावरती घाला घालून राम लक्ष्मणाला मारून सीतेला पळवून द्यायचा विचार आहे. तुम्ही पुरुषार्थी आहात, त्यामुळं तुमचा त्यांना धाक वाटतो आहे. ताटिकेचा एका बाणामध्ये वध केला आहे, सुबाहूचाही प्राण घेतलेला आहे आणि मारीचालाही मोठ्या वेगानं उडवून मारला आहे. या गोष्टी त्यांना माहीत असल्यामुळं रात्री झोपेमध्ये असताना घाला घालून मारायचा असा त्यांचा विचार आहे. म्हणून आपणही तिथं चलावं. या ठिकाणी जवळच एक घनदाट वन असून गुप्तस्थान आहे. तिथं कोणीही येण्याचा तर्क देखील करू शकणार नाही. तिथं तुम्ही तिघांनीही यावे, असं सर्व ऋषी आपापसामध्ये बोलत असताना आपले मन साशंग झाले. तेव्हा हात जोडून श्रीरामांनी सर्व ऋषींना विनवणी केली की आपण सर्वजण या आश्रमामध्ये अत्यंत सुखाने राहावे. मी श्रीराम मेरू पर्वतही भेदून राक्षसांचे थवे मारू शकतो. गो ब्राह्मणांचं रक्षण हा माझा स्वधर्म आहे. मी असताना तुम्ही का घाबरता? ऋषी विचार करू लागले. एवढे पराक्रम राक्षस आणि बरोबर अफाट सैन्याचा राम लक्ष्मण कसा काय मुकाबला करू शकणार? शिवाय स्त्रीची चिंता लागली की पुरुषार्थ आणि धैर्य गळून जातं. हृदयामध्ये स्त्री लोभ असला की युद्धामध्ये एकाग्रता निर्माण होत नाही, चिंतेनं मंत्रही आठवत नाहीत. त्यामुळं राक्षसांना विजय मिळवणं अवघड आहे. म्हणून हे श्रीरामा, तुम्ही दोघे पुरुषार्थी पराक्रमी असलात तरी आमच्याबरोबर गुप्तस्थानी चलावे. कारण राक्षस कधीच धर्माने युद्ध करत नाहीत. छळणं, पळवणं, नाना युक्ती करून मारणं हे राक्षसांचं कृत्य आहे. ते निशाचरही आहेत. तेव्हा श्रीरामांनी तरीही नकार दिला. ब्राह्मण ऋषी श्रीरामांना त्यागून अन्यत्र निघून गेले. सीता आणि लक्ष्मण म्हणाले, सर्व ब्राह्मण आणि ऋषी भयभीत होऊन पळाले आहेत. इथं राहायला बरं वाटत नाही. त्यांच्या भयाचं निर्धारण करून राक्षसांचं निर्धारण करू हे ऐकून श्रीरामही उल्हसित झाला आणि शीघ्र चित्रकूट वस्ती सोडून दंडकारण्याकडे प्रयाण केलं. या ठिकाणी अरण्यकांडातला दंडकारण्य नावाचा पहिला अध्याय संपूर्ण झाला. श्रीराम, लक्ष्मण, सीता अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये येतात. त्यांचा आश्रम म्हणजे दुःखितांचं विश्रांती स्थान होतं. तिघांनीही त्यांना वंदन करून पत्नी अनसुया आणि अत्रींनी स्वागत करून आपल्या आश्रमामध्ये नेलं. अत्री ऋषी अनसुया तुमची पुरातन माता आहे असं सांगतात. तिघे तिलाही वंदन करतात. सीतेला पाहून अनुसुयाला सुख आणि आनंद होऊन तिला दृढ आलिंगन दिलं. हे सीते, तू धन्य आहेस. पतिनिष्ठ पतिव्रता असून पतीच्या व्रताला अनुलक्षून तू श्रीरामाबरोबर वनाभिगमन केलंस. सीतेचं हृदगत जाणून अतिशय आनंदानं पतिव्रतेचं व्रत सीतेला दिलं. अनसूयेनं पतिव्रतेचं व्रत देऊन दिव्य वस्त्रे उटी उटीयुक्त दिली. दिव्य चंदन, दिव्य सुमनांच्या माळा
वापरण्यानं मलिन होणारी वस्त्रांची दीप्ती अशी की चंद्रसूर्याची प्रभाही कमी पडावी. अनसूयाची ख्याती अशी आहे की तिच्या पतीसामर्थ्यानं पतिव्रतेला सामर्थ्य येते. जिचा हात तिचा हात लागताच तिन्ही देव बाळं झाली. दिव्य सुमनांच्या माळा कधीच सुकत नव्हत्या आणि चंदनाच्या उटीनं सुगंधित पण कधी जात नव्हते. अनसूया महापतिव्रता आणि तपस्विनींमध्ये अतिवृद्ध होती. श्रीरामांच्या हातून रावण वधाचं कार्य व्हावं म्हणून अनसूयेने सीता अनुग्रहिली. राम लक्ष्मण सीतेला पाहून अत्री ऋषींना आनंद झाला. ते श्रीरामाला पूर्वापार पूर्वकथा सांगतात की अनसूया महापतिव्रता वृद्ध तपस्विनी असून पतीधर्माला अनुलक्षून वर्तन होतं. तिच्या माथ्याला जणू काही चंद्रकिरणांसारखी शोभा होती. गिरिकंदरातून बाहेर न जाता 10,000 वर्ष हिनं तप केलं आहे. कोणाचाही हेवादेवा हिच्यामध्ये नाही आणि हिचं नाव अनसूया आहे. काम क्रोध ज्यांनी जिंकले आहेत तोच खरा महातपस्वी. तेच खरे दुर्लभ तप. अशी ही पत्नी म्हणून माझ्या घरी आली. 10,000 वर्षामध्ये एकदाही तिनं पतिवचनाचा भंग केलेला नाही. एकदा सतत 10 वर्षे पाऊस पडला नाही. सर्व सृष्टीमध्ये दुर्भिक्ष पडलं. पृथ्वीवरती गवतसुद्धा उगवत नव्हतं. तिथं अन्नाची काय अवस्था. त्या काळी फळमुळं युक्त भोगन देऊन द्विज ऋषी पशु पक्ष्यांना वाचवलं. हिच्या अगाध सामर्थ्याची अतर्क्य कळा देवांना सुद्धा अतर्क्य वाटत होती. अवर्षणामध्ये तृप्ती भोजन द्यावं हे तिचं व्रत पाहून एकदा ब्रह्मा विष्णू महेश परीक्षा घेण्याकरता आले आणि तू नग्न होऊन आम्हाला इच्छा भोजन दे म्हणून सांगू लागले. हिच्या मनामध्ये शंका न येता आनंदाने हो म्हणाली आणि स्वानंद स्थितीमध्ये कशी राहिली ते रघुनाथा तू ऐक. माझे चरणतीर्थ घेऊन तिनं ब्रह्मा विष्णू महेशावरती अभिसिंचन केलं. त्याबरोबर ते तिघेजण 6 महिन्यांची लहान बालकं झाली. तिने पायावरती घेऊन नाऊ घातलं. तिघांना स्तनपान दिलं. पाळण्यामध्ये झोके देऊन झोपवलं. लक्ष्मी सावित्री आणि पार्वतीनं हिचे निर्वाद सामर्थ्य वर्णन केलं होतं. म्हणून हिची परीक्षा पाहण्याकरता म्हणून तिन्ही देव आले आणि स्वतः बाळे होऊन अज्ञानी राहिले. लक्ष्मी सावित्री आणि पार्वतीचे पती अनसूयेच्या हाती अडकले आणि त्यांचे काही हिच्या पुढे चाले ना तेव्हा त्यांनी अनसूयेला लोटांगण घालून आमच्या पतींना निर्मुक्त कर म्हणून विनवू लागले. अगदी काकुळतीला आल्यावर तिनं आपल्या पतीला हे कृपामूर्ती ऋषीवर्या यांच्या पतीची निर्मुक्ती सांगावी अशा तऱ्हेनं माझी आज्ञा घेऊन तिघांचं अज्ञान नाहीसं करून सुखरूपपणानं सावध केलं. तिघांनीही अनुक्रमे स्तवन केलं. हे श्रीरामा, अशी ही तुमची आदिमाता अनसूया आहे. तिच्या चरणी तुम्ही माथा ठेवलात. तुम्ही निश्चिंतपणाने वनवासामध्ये निर्भय राहाल. तुम्हाला अपयश कधीही येणार नाही. तिघेही 3 रात्र राहून फळेमुळे अति आदराने सेवन करून अत्रि ऋषींची आज्ञा घेऊन दंडकारण्यामध्ये जाण्यासाठी पुढे निघाले. कधी 3 कधी 5 7 दिवस एका ठिकाणी मुक्काम करत पुढे जात असता अत्यंत घनदाट असं जंगल लागलं. त्यामध्ये अनेक श्वापद होती. राम लक्ष्मण सीता या क्रमानं चालले असता एके दिवशी विराध नावाच्या राक्षसानं सीतेचं हरण करून तू माझी पत्नी हो आणि मी तुला सर्व प्रकारचे अलंकार इत्यादी सर्व काही देईन. परंतु सीतेनं त्यांना दाद दिली नाही. सतत राम नामस्मरण करताना अनुसयेनं अनुग्रहिलं असल्यानं आपल्याला कोणतंही भय नाही याची खात्री होती. तिच्या रामनामस्मरणानं राक्षस भयकंपित झाला. लक्ष्मणही सीता दिसली नाही म्हणून सर्व रान साफ केलं. तर पुढे सीता अत्यंत क्रूर पर्वता एवढा मोठा श्वापदांना मारूनही खांद्यावर लोंबत आहेत आरक्त नेत्र असा एक राक्षस दिसला. विराधाने श्रीराम लक्ष्मणाला पाहिल्यावर हे कोण आहेत म्हणून विचारलं. तेव्हा हे एक माझे पती आहेत आणि एक धीर आहेत म्हणून सांगितलं. विराध राम लक्ष्मणाला तुमच्याबरोबर ही सुंदर स्त्री आता माझी पत्नी झाली आहे आणि मी तुम्हा दोघांना मारत नाही
म्हणून परत जा. तापसीपणा करून धनुष्यबाण चालवू लागला तर मी तुम्हाला मारून टाकेन. तुम्ही कोणाचे कोण आहात ते मला सांगा. तेव्हा श्रीराम त्याला सांगू लागले, जे धनुष्य रावण उचलू शकला नाही त्या धनुष्याचा भंग केला, सुबाहू ताटिका मारीसाचा वध केला, तो मी श्रीराम आहे. ज्या परशुरामानं आपल्या पराक्रमाने 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली त्यालाही मी लाजवले, तो श्रीराम मी आहे. विख्यात सूरवंशातील काकुत्थ कुलातील दशरथाचा पुत्र मी श्रीराम आहे. सीता माझी पत्नी आणि लक्ष्मण माझा धाकटा बंधू आहे. आता तू कोण आहेस ते सांग. तेव्हा तो राक्षस म्हणाला, जगात माझा पिता आणि शतरदा माझी माता आणि मी विराध तुमचा घात करणारा आहे. मी त्याची ही त्याची दर्पोक्ती ऐकून लक्ष्मण अत्यंत क्षोभला आणि त्यानं त्याच्यावरती बाण सोडला. विराधाने लक्ष्मणाचा प्राण घेण्यासाठी गर्जना करत शूळ सोडला. ते पाहून श्रीरामानी मध्येच बाण सोडून विराधाला जर्जर करून त्याला झापड आली. तो आपले देहभान विसरून त्याला श्रीरामांच्या बाणानं आत्मबोध झाला. आपण स्वतः राक्षस धर्म युद्ध विसरून रामनामस्मरण करत प्राण सोडला आणि म्हणाला, धन्य आहे हा बाण ज्याने मला अंती सुखी केलं. मी अपवित्र राक्षस श्रीराम बाणाने पवित्र झालो. शापामुळे झालेली अधम राक्षस तनू भस्म होऊन जन्ममरण नाहीसे होऊन सुखी झालो. तेव्हा श्रीरामाने तुला कसला शाप दिला होता असं विचारलं. तेव्हा विराध त्याला शाप आणि उशापाची कथा सांगतो. सर्व देवांना धन पुरवणारा आणि कुबेराने एकदा गाण्यासाठी बोलवलं असता मी रंभेमध्ये आसक्त होऊन मद्यपान करून उन्मत्त झालो. तेव्हा कुबेराने मला तिथून बळानं नेऊन तू उन्मत्त राक्षस होऊन घोर वनामध्ये जाऊन पडशील असा शाप दिला. तेव्हा त्याला लोटांगण घालून उशापासाठी प्रार्थना केली. तेव्हा श्रीराम लक्ष्मण सीता वनात येतील, तू सीतेला चोरून नेशील, घोर युद्धामध्ये श्रीरामाच्या बाणाने तुला मरण येईल, तेव्हा तू शापमुक्त होऊन जन्ममरणातून सुटका होऊन सुखप्राप्ती होईल व पुन्हा गंधर्व प्राप्ती होईल, असं म्हणून श्रीरामाला विराधाने लोटांगण घातले आणि त्याला नेण्यासाठी एक दैदिप्यमान विमान आले. त्यात बसून जाताना येथून अर्धा योजन दूर गेल्यावर शरभंग ऋषींचे तपोवन आहे, तिथं आपण जावे आणि ते आपणाला वनवासाची गती स्थिती सांगतील आणि तुझ्यामुळे त्यांना मुक्ती मिळेल. इंद्र शरभंगांना सत्यलोकामध्ये नेण्यासाठी आला असताना विराधाचा वध करून श्रीराम दंडकारण्यमध्ये आले, म्हणून तुला श्रीरामांना भेटण्यासाठी सत्यलोकही नाकारला. मला जसे सुखी केलेस तसे शरभंगालाही सुखी कर, असं म्हणून विमानामध्ये बसला आणि स्वतःच्या लोकांच्या मध्ये पोचला. असे श्रीरामचरित्र पाहून सर्व सरोवरांच्या मनाला विस्मय वाटून त्यांचा जय जयकार केला. या ठिकाणी अरण्यकांडातला विराधवध नावाचा दुसरा अध्याय संपूर्ण होतो. जय जय रघुवीर समर्थ. कथा समाप्ती. होतसे हनुमान.